राशीनुसार जाणून घ्या तुमच्यासाठी कोणत्या प्रकारचे खाद्यपदार्थ उत्तम आहेत. ज्योतिषशास्त्राचा अर्थ असा नाही की त्यातून फक्त तुमच्या भविष्याबद्दल किंवा तुमच्या नशिबाबद्दल माहिती मिळते. आपला आहार देखील थेट ज्योतिषशास्त्राशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही सेवन केलेले अन्न तुमच्या ग्रहांना अनुकूल किंवा प्रतिकूल बनविण्याचे काम करते. आज ज्योतिषशास्त्रातून पाहूया तुमच्या राशीनुसार तुमच्यासाठी कोणते अन्न उत्तम असू शकते. मेष राशी. मेष मंगळाशी संबंधित आहे आणि मंगळाचा रंग लाल आहे. हा अग्नि घटकाचा प्रमुख ग्रह मानला जातो. या राशीच्या लोकांनी लाल फळे, लाल मसूर, बेसन, जेवणामध्ये पालक, गाजर, भोपळा, काकडी, मुळा यांचे सेवन जास्त प्रमाणात केल्यास लाभ होतो. यासह जर तुम्ही तांब्याच्या भांड्यात अन्न खाल्ले तर तुमची ग्रहांची स्थिती देखील मजबूत होईल. वृषभ राशी. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे, जो शांत स्वभावाचा आहे. जीवनात प्रेम आणि सौंदर्याचा घटक मानला जातो. पांढऱ्या खाद्यपदार्थांवर शुक्राचा प्रभाव आहे. या राशीच्या लोकांनी दूध, दही, दुधापासून बनवलेले मिठाई, तांदूळ आणि खीर यांचे सेवन करत राहावे. निरोगी राहण्यासाठी फळे, भाजीपाला, लिंबू पाणी यांचे सेवन करावे. तेलकट चमचमीत पचायला जड असे पदार्थ खाताना संयम पाळावा. तुमच्यासाठी चांदीच्या भांड्यात खाणे उत्तम असेल. मिथुन राशी. तुमच्या राशीवर बुधचे अधिराज्य आहे आणि बुधला हिरव्या गोष्टी आवडतात. त्यामुळे तुम्ही जेवणात हिरवी मूग डाळ, पालेभाज्या आणि गहू खावे. यासह शुभ परिणाम प्राप्त करण्यासाठी तुम्ही बुधवारी हिरव्या मुगाचे दान देखील करू शकता. रात्रीचे भोजन जरा कमी व हलके घ्यावे. उत्तम झोप आरोग्यास चांगली. नेहमी हिरव्या पालेभाज्या खाव्यात. कर्क राशी. तुमच्या राशीवर चंद्राचे राज्य आहे. चंद्राचा स्वभाव अतिशय शांत आणि थंड मानला जातो. तुम्ही थंड दूध, बदाम आणि दह्याचे सेवन करावे. दारू व मांस हे खाऊ नयेत. या व्यतिरिक्त भात, दूध, दही, लिंबू, सुकामेवा यांचे सेवन देखील तुमच्यासाठी चांगले आहे. तुम्ही चांदीच्या ग्लासमध्ये पाणी प्यावे. सिंह राशी. तुमच्या राशीवर सूर्यग्रहाचे राज्य आहे आणि पिवळ्या आणि नारिंगी खाद्यपदार्थांवर त्याचा विशेष प्रभाव आहे. तुमच्या राशीच्या लोकांनी केशर मिठाई आणि तूर डाळ घ्यावी. चरबी युक्त पदार्थ खाणे टाळावे. शाकाहारी भोजन, फळे, सुकामेवा उत्तम. दुसरीकडे कुंडलीचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी तांब्याच्या भांड्यात शिजवलेले अन्न खावे. कन्या राशी. कन्या राशीचे लोक बुध ग्रहाच्या आधिपत्याखाली येतात. हिरव्या पालेभाज्या आणि नारळाचे पाणी तुमच्या राशीच्या लोकांसाठी सर्वोत्तम मानले जातात. पचनसंस्थेचे आजार यांना जास्त असतात. यांनी आहारामध्ये दूध, फळे, भाज्या व पचायला हलके असे अन्न पदार्थ घ्यावेत. औषधाचे अतिसेवन टाळावे. तुम्ही प्रत्येक बुधवारी गाईला चारा खायला द्यावे. शुभ परिणामासाठी चांदीची भांडी वापरा. तुळ राशी. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे आणि त्याच्या कृपेनेच जीवनात भौतिक सुविधांव्यतिरिक्त प्रेम आणि आकर्षण मिळते. अति गोड यांनी खाऊ नये. अति तिखट, अति आंबट हे पदार्थही यांनी टाळावे. सात्विक आहार घ्यावा. शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी दर शुक्रवारी खीर खावी. वृश्चिक राशी. मंगळ ग्रहाची मूळ राशी असल्याने तुमच्या स्वभावात थोडा जास्त राग आहे. म्हणून तुम्ही त्या गोष्टी खाल्या पाहिजेत ज्यामुळे तुमचे मन शांत राहते. मलविसर्जन प्रणाली यांची खराब असते. यांनी पचायला हलके असे अन्न घ्यावे. दूध, फळे, भाजीपाला यांचे सेवन करावे. रक्तवृद्धिकारक पदार्थ अंजीर, कांदा, लसूण यांचा समावेश आहारात असावा. पाणी जास्त प्यावे. मांस व दारू शक्यतो टाळावे. तुम्ही डाळिंब आणि सफरचंद खावे. धनु राशी. तुमच्या राशीवर गुरुचे राज्य आहे. लाल, पिवळा किंवा केशरी रंगाच्या गोष्टी खाणे तुमच्यासाठी चांगले आहे. यांना सायटिका, संधिवात यांचा त्रास जास्त असतो. यांनी एका जागेवर जास्त वेळ बसू नये. तसेच चरबीयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे. रात्री लवकर जेवून झोपावे. शतपावली करून जर झोपले तर आरोग्य उत्तम राहते. केळी, आंबा आणि हरभरा डाळ खाणे तुमच्यासाठी चांगले आहे. आपण दर गुरुवारी गुळ आणि हरभरा डाळ देखील दान करावी. मकर राशी. तुमच्या राशीवर शनीचे राज्य आहे. काळी द्राक्षे, उडीद डाळ आणि कच्च्या केळीचा वापर आहारात करावा.
गुडघ्याचे आजार यांना सतावतात, पालक, फळे, काकडी, हिरव्या भाज्या यांचे प्रमाण जास्त ठेवावे, प्रसन्न वातावरणात राहावे आणि हलका व्यायाम करावा. दुसरीकडे जर तुम्ही लोखंडी भांडीमध्ये शिजवलेले अन्न खाल्ले तर ग्रहांची स्थिती देखील सुधारते. कुंभ राशी, तुमच्यावर शनीचे राज्य आहे. तुम्ही खाद्यतेल म्हणून फक्त मोहरीचे तेल वापरावे. तसेच काळे तीळ आणि उडीद प्रत्येक शनिवारी खाणे आवश्यक आहे. रक्तप्रवाह वृद्धिकारक पदार्थ यांचे सेवन करावे. दूध, दही, पनीर, सॅलड, गाजर ही फळे जास्त असावी. सकाळी मोकळ्या हवेत फिरणे आरोग्यवर्धक असेल. यासह काळे तीळ आणि उडीद जर तुम्ही या गोष्टींचे दान केले तर ते आणखी चांगले होईल. मीन राशी, गुरु तुमच्या राशीचा स्वामी असल्याने रोगप्रतिकारक शक्ती दुर्बळ असते. हवामान बदलाचा त्रास यांना होतो. जास्त आंबट, गोड, चरबीयुक्त अन्न पदार्थ यांनी टाळावे. मादक पदार्थ अजिबात घेऊ नये. पुरेशी विश्रांती व घरचे ताजे अन्न सेवन करावे. चणा डाळ तुमच्यासाठी चांगली आहे. तसेच जेवणात बेसनाचा वापर तुमच्यासाठी चांगला मानला जातो. सर्व राशीच्या मंडळींनी जेवताना पाणी शक्यतो घेऊच नये. जेवण झाल्यावर किमान 1 तासांनी पाणी घेतल्यास उत्तम लाभ मिळतात. मित्र हो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.